हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू द वर्ल्ड ऑफ फिजिक्स. मी आहे जी एम सर आणि तुम्ही पाहताय आपल्या सर्वांचं आवडतं युट्यूब चॅनल डव्हारेज फिजिक्स ऑनलाईन क्लासेस. बेटा तुला आठवत असेल आपण कालच्या लेक्चरमध्ये 11th स्टँडर्डच्या सिलॅबसला ऍक्च्युअली स्टार्ट केलेलं आहे. ओके, आणि या सिलॅबसला स्टार्ट केलं असता तुला आठवत असेल वी हॅव स्टार्टेड फ्रॉम द फिजिकल वर्ल्ड. दिस टॉपिक इज फ्रॉम द एनसीईआरटी सिलॅबस. बेटा फिजिकल वर्ल्ड आपण स्टार्ट केलं आणि त्याच्यात पाहिलं होतं सुरुवातीला की व्हॉट इज द फिजिक्स. फिजिक्स काय असतं बेटा तुला आठवतं का पहा. डिफरंट टाईपच्या आपण डेफिनेशन पाहिले त्याच्यात आणि एक कॉमन कन्क्लुजन आपण असं ड्रॉ केलं होतं, असं कन्क्लुजन काढलं होतं, फिजिक्स इज अ स्टडी ऑफ नेचर अँड इट्स सराउंडिंग. ओके, नेचरची स्टडी करा म्हणजे फिजिक्स आहे. बेटा त्याच्यात आपण हे स्टडी केलं, फिजिक्स इज एव्हरीथिंग. वाय फिजिक्स इज एव्हरीथिंग याचं एक्सप्लेनेशन आपण दिलंय. काल मी तुला सांगितलंय बेटा तुझ्या डोक्यामध्ये जो भी तुझ्या सराउंडिंगचा क्वेश्चन येईल त्या प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर फक्त आणि फक्त फिजिक्स देऊ शकतो बेटा. सो दिस फिजिक्स इज कॉल्ड फिजिक्स इज अ एव्हरीथिंग ऑर फिजिक्स इज अ किंग ऑफ सायन्स. ओके बेटा, काल तुला कळालेलं फिजिक्स काय असते. देन आफ्टर द डेफिनेशन ऑफ फिजिक्स वी हॅव सीन व्हॉट आर द प्रिन्सिपल्स ऑफ फिजिक्स, ऑन विच प्रिन्सिपल्स फिजिक्स वर्क. बेटा आपण स्टडी केलं फिजिक्स वर्क ऑन टू प्रिन्सिपल्स. बेटा तुला आठवायला का बघ, नसेल आठवत तर तुला आधी पुन्हा एकदा फिजिकल वर्ल्ड लेक्चर नंबर 1 पाहायचंय आणि मग या व्हिडिओ लेक्चर कडे यायचंय, नाहीतर आजचं व्हिडिओ लेक्चर तुझ्यासाठी कामाचं नसणार आहे बेटा. ठीक आहे, मग तुला आठवायला का बघ, देर आर टू प्रिन्सिपल्स ऑफ फिजिक्स. फर्स्ट वन इज अ युनिफिकेशन अँड सेकंड वन इज अ रिडक्शनिझम. हे दोन्ही प्रिन्सिपल्स बेटा आपण कालच्या लेक्चर मध्ये डिटेल मध्ये एक्सप्लेन केले. म्हणूनच मी म्हणतोय बेटा तुला जर मी आता काय बोलतोय ते आठवत नसल तर आधी तुला फिजिकल वर्ल्ड लेक्चर नंबर 1 युट्यूब वरती टाइप कर, डव्हारेज फिजिक्स फिजिकल वर्ल्ड लेक्चर नंबर 1 असं टाक बेटा, तुला ते लेक्चर तुझ्या समोर येईल. ठीक आहे, मग तुला आधी ते लेक्चर पाहायचंय आणि मग बेटा आजच्या लेक्चर कडे यायचंय. तर इन दिस वे इन द लास्ट लेक्चर वी हॅव कम्प्लिटेड व्हॉट इज द फिजिक्स अँड व्हॉट आर द प्रिन्सिपल्स ऑफ द फिजिक्स. ओके बेटा, नाउ इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू स्टार्ट द नेक्स्ट आर्टिकल ऑफ दिस चॅप्टर, दॅट इज द स्कोप ऑफ फिजिक्स ऑर ब्रांचेस ऑफ द फिजिक्स. बेटा आता या स्कोप ऑफ फिजिक्स म्हणजे काय म्हणशील सर, मला याचा अर्थ कळणार. बेटा स्कोप ऑफ फिजिक्स म्हणजे तुला बघायचंय इन नेक्स्ट 2 इयर्स आपल्याला काय काय स्टडी करायचंय ते आपल्याला इथं पाहायचंय बेटा. मग स्कोप ऑफ फिजिक्स म्हणजे याच्यात आपण पाहणार की आपल्याला 2 वर्षात काय काय पाहायचंय. ठीक आहे, तर बेटा पुढच्या 2 वर्षामध्ये तुला इंटायर फिजिक्स स्टडी करायचंय. म्हणशील सर हे कसं काय शक्य, 2 वर्षात मला सगळं फिजिक्स येत असते का? हो बेटा, तुला सगळं फिजिक्स दिलंय पण ती डेप्थ दिलेली नाही तुला जी की ऍक्च्युअल फिजिक्सची आहे. 11वी आणि 12वी मध्ये बेटा तुला सगळं फिजिक्स त्यांनी थोडं थोडस दिलेलं आहे. सगळ्या भागाला फिजिक्सचे आपल्याला टच करायचंय आणि फक्त त्याची डेप्थ बीएससी ला म्हण एमएससी ला म्हण जी डेप्थ असते ती डेप्थ आपल्याला 12th आणि 11th मध्ये एनसीईआरटी ने दिलेली नाही बेटा, कारण खूप सिलॅबस आहे. आता स्कोप ऑफ फिजिक्स पाहताना तुला कळल की आपल्याला किती सिलॅबस आहे इथे. ठीक आहे, मात्र प्रत्येक भाग दिलाय परंतु त्यांनी थोडा थोडा दिलाय बेटा. आपण मात्र त्याला डेप्थ मध्ये जाऊन स्टडी करणार कारण आपल्या डोळ्यासमोर नीट आणि जेई सारख्या स्ट्रॉंग एक्झाम्स आहेत बेटा. ओके, मग ह्या स्कोप ऑफ फिजिक्स मध्ये किंवा ब्रांचेस ऑफ फिजिक्स मध्ये जात असताना बेटा आपल्याला अगोदर बघायचंय की फिजिक्सचं डिवायडेशन कसं केलं बेटा, म्हणजे एनसीईआरटी ने नेमका सिलेबस कसा तयार केला बेटा. सुरुवातीपासून जर फिजिक्स बेटा ते आजपर्यंत सगळंच्या सगळं फिजिक्स एनसीईआरटी ने आपल्याला 2 वर्षात थोडं थोडं दिलंय बेटा. मग एनसीईआरटी ने कन्स्ट्रक्शन सिलेबस कसंही केलेलं नाही बेटा, तुझं अर्ध काम तर इथंच संपतं. हा एनसीईआरटीचा सिलेबस कसा कन्स्ट्रक्ट झालाय हे जर तुझ्या एकदा लक्षात आलं का बेटा बिलकुल काम सोपं आहे. पुढं पुढं तुला कसलंही टेन्शन घ्यायचं काम नाही. तर बेटा फिजिक्स स्कोप ऑफ फिजिक्स पाहत असताना या फिजिक्स 2 भागामध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. एक ओल्ड फिजिक्स जुन्या काळातलं फिजिक्स बेटा, जुन्या काळातलं म्हणजे किती 19th century पर्यंत 19व्या शतकापर्यंत बेटा. ते जे ओल्ड फिजिक्स आहे जुन्या गाण्याला आपण काय म्हणतो बेटा, आठव काय म्हणतो आपण, क्लासिकल सॉंग्स असं म्हणतो. मग ते जे जुनं फिजिक्स आहे 19व्या शतकापूर्वीचं सर्व त्याला क्लासिकल फिजिक्स असं सुद्धा म्हणतात. किंवा ते फिजिक्स कसं होतं बेटा, फक्त ऑब्झर्वेबल बॉडीसाठीच फिजिक्स ते लागू होत होतं. म्हणजे कोणत्या, समजा बेटा एखादी कार इन मोशन आहे आणि आपण असं म्हटलं ऑब्झर्व द मोशन ऑफ दिस कार, तर तुम्ही कार पाहू शकत होतात बेटा. म्हणून ते कसं आहे, मॅक्रोस्कोपिक फिजिक्स होतं. याच्याऐवजी बेटा मी जर तुला असं म्हटलं बघ बेटा हा इलेक्ट्रॉन आहे मोशन मध्ये, पहा
पाहू शकतो का तू? नाही पाहू शकत बेटा, हे मग मायक्रोस्कोपिक आहे, त्याला आपल्याला मायक्रोस्कोप किंवा आणखीन काहीतरी दुसरं करावं लागेल, ठीक आहे? म्हणजे फिजिक्स दोन भागात क्लासिफिकेशन केलं बेटा, एक मॅक्रोस्कोपिक, मॅक्रोस्कोपिक म्हणजे काय, याच्यामध्ये लार्ज बॉडीज असतात बेटा ज्यांना आपण ऑब्झर्व करू शकतो, ते मॅक्रोस्कोपिक झालं. आणि दुसरं अदर साइडला कोणतंय, मायक्रोस्कोपिक म्हणजे नॉन ऑब्झर्वेबल बॉडीज बाय नेकेड आईज, साध्या डोळ्यांनी आपण त्याला पाहू शकत नाही बेटा, ते झालं मायक्रोफिजिक्स. ओके, मग बघ बेटा, जुनं फिजिक्स आणि नवं फिजिक्स. जुन्या फिजिक्सला ओल्ड फिजिक्स इज कॉल्ड क्लासिकल फिजिक्स, इट इज ऑल्सो कॉल्ड मॅक्रोफिजिक्स. मॅक्रोस्कोपिक पार्ट म्हणतो आपण त्याचा. वाय इट इज कॉल्ड मॅक्रोस्कोपिक, बिकॉज वी कॅन ऑब्झर्व दॅट बॉडीज. ओके, मग तुला कळालंय फिजिक्स यांनी दोन पार्ट कसे केले, एक मॅक्रोस्कोपिक किंवा क्लासिकल फिजिक्स. क्लासिकल का, कारण ते ओल्ड आहे, पूर्वीच डेव्हलप झालेलं आहे बेटा. आणि दुसरं जे मायक्रोस्कोपिक आहे ते आताच आहे, म्हणून त्याला मॉडर्न फिजिक्स किंवा क्वांटम फिजिक्स असं सुद्धा म्हणतात. म्हणजे काय तर बेटा तुझ्या लक्षात आलं, फिजिक्सचा स्कोप पाहत असताना याने फिजिक्सचे दोन पार्ट मध्ये डिवायडेशन केलेलं आहे, एक मॅक्रोस्कोपिक आणि दुसरा मायक्रोस्कोपिक, एक ओल्ड आणि दुसरं मॉडर्न. ओल्ड त्यांनी क्लासिकल म्हटलंय, आता त्याला क्वांटम फिजिक्स असं म्हटलंय. मग बघ बेटा, हे स्कोप ऑफ फिजिक्स पाहत असताना तुला लक्षात घ्यायचं आहे फिजिक्सचे दोन भाग केले कोणते कोणते म्हटलं मी, हे सुरुवातीचं जे त्याला आपण मॅक्रोस्कोपिक असं म्हणतो. मॅक्रोस्कोपिक मीन्स काय, ऑब्झर्वेबल आहे हे लक्षात ठेवायचं. आणि याच्या अपोजिट जे दुसरं आहे आताच सध्याचं फिजिक्स, त्याला आपण काय म्हणतो, मायक्रोस्कोपिक असं म्हणतो बेटा, ठीक आहे. चल, हे लक्षात आलं तुझ्या, मायक्रोस्कोपिक काय, हे ओल्ड फिजिक्स आहे बेटा. ओल्ड फिजिक्स म्हणजे कुठलं, अप टू 19th century, म्हणजे 1900 पर्यंत फिजिक्स आहे बेटा. खास करून 1900 च्या नंतर क्वांटम फिजिक्सची डेव्हलपमेंट झाली बेटा, म्हणून ते मॉडर्न फिजिक्स मध्ये गेलं. हे ओल्ड आहे, तर त्या ओल्डच्या अपोजिट याला काय म्हणतात बेटा, इट इज द मॉडर्न फिजिक्स आहे, लक्षात ठेवायचं. हे ओल्ड आहे बेटा, म्हणून याला क्लासिकल फिजिक्स असं सुद्धा म्हणतात, इट इज ऑल्सो नोन एज द क्लासिकल फिजिक्स. आणि हे मात्र कोणतं बेटा, इट इज द क्वांटम फिजिक्स आहे. मग तुला हे पॅरलल गोष्टी लक्षात घ्यायच्या, यांनी क्लासिफिकेशन फिजिक्स कसं केलं. मग बेटा, मॅक्रोस्कोपिक म्हणजे काय, याच्यातल्या सर्व बॉडीज कशा येतात, ऑब्झर्वेबल बॉडीज आहेत, लक्षात घ्यायचं. इथं मात्र इलेक्ट्रॉन सारख्या पार्टिकलचं मोशन वी कांट ऑब्झर्व, सो नॉन ऑब्झर्वेबल बॉडीज आहेत इथं, ठीक आहे. हे ओल्ड आहे म्हणजे अप टू 19th century, 19व्या शतकापर्यंत बेटा. 19व्या शतकामध्ये मात्र काय झालं, 1903 ते 1910 याच्यात डी ब्रोगली सायंटिस्ट ना ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन किंवा मॅटरचा कन्सेप्ट मांडला. आतापर्यंत तू काय शिकला बेटा, इलेक्ट्रॉन इज अ पार्टिकल, बट आता तू ज्यावेळेस क्वांटम फिजिक्स शिकशील त्यावेळेस तुला कळल इलेक्ट्रॉन इज अ वेव, ती वेव सुद्धा आहे. आता हे तुला पुढे डिटेल येणार आहे, आता आपल्याला त्या मॅटरशी घेणं देणं नाही. सध्या फक्त आपण काय करायला बेटा, लिस्ट बनवायला, आपण फक्त लिस्ट तयार करायला बेटा, की आपल्याला काय काय स्टडी करायचंय, ते कसं आहे याचा विचार आता नाही करायचा, फक्त काय काय आहे याचा विचार करायचा, ठीक आहे. मग तुला कळालं बेटा, फिजिक्सचे दोन भाग झाले, एक असतं मॅक्रोस्कोपिक, दुसरा असतं मायक्रोस्कोपिक. मॅक्रोस्कोपिक हे ओल्ड फिजिक्स आहे, ओल्ड म्हणजे कधीपर्यंत, अप टू 19th century, आणि त्याच्या नंतरचं जे ते मॉडर्न फिजिक्स आहे बेटा, त्याला क्वांटम फिजिक्स असं सुद्धा म्हणतात. आता या क्लासिकल फिजिक्सच्या बेटा पुन्हा त्यांनी ब्रँचेस केलेल्या आहेत. क्लासिकल फिजिक्सच्या बेटा तुला चार ब्रँचेस दिसतील, कशा कशा चार ब्रँचेस आहेत या टाईपचे बघ बेटा. हे एक ऑप्टिक्स असतं, त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिझम असतं, ऑप्टिक्स इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, परत त्याला असतंय हीट, तिसरा सेक्शन हीट अँड थर्मोडायनॅमिक्स, हीट अँड थर्मोडायनॅमिक्स हा एक सेक्शन आहे. आणि पहिला जो सेक्शन आहे त्याला आपण काय म्हणतो, मेकॅनिक्स. बघ बेटा, आता ह्याच्यामध्ये काय काय स्टडी केलं जातंय, ह्या सगळ्या ब्रँचेस आपल्याला वन बाय वन डिटेल बघायच्या. मग तुला एकदा हे कन्स्ट्रक्शन लक्षात आलं का बेटा, तुझं फ्युचर मधलं काम सोपं होणार आहे, ठीक आहे. चल बेटा, आता आपल्याला काय करायचंय, मायक्रोस्कोपिक किंवा मॉडर्न फिजिक्स आधी त्याला संपवून टाकू. त्याच्यामध्ये काय, याच्या नावातच सांगतंय नॉन ऑब्झर्वेबल बॉडी, म्हणजे काय ते मॉडर्न आत्ताच फिजिक्स आहे बेटा. क्वांटम म्हणजे काय असते, क्वांटा लाइटचा पार्टिकल आहे बेटा, ठीक आहे. मग आता याच्यापासूनच हे मॉडर्न फिजिक्स डेव्हलप झालेलं आहे. याच्यामध्ये काय काय स्टडी करतो बेटा बघशील तू व्यवस्थित आधी, याच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉनचं मोशन स्टडी करतो बेटा, ठीक आहे.
इन दिस सेक्शन वी स्टडी द मोशन ऑफ इलेक्ट्रॉन. आणखीन याच्यात काय स्टडी करतो बेटा आपण, याच्यामध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस सुद्धा स्टडी करतो. हे सगळे नॉन ऑब्झर्वेबल पार्ट आहेत. न्यूक्लियसचं स्ट्रक्चर स्टडी केल्यानंतर बेटा आपण न्यूक्लियर फोर्सेस याच्यामध्ये स्टडी करतो डिफरंट टाईपचे. त्याच्यानंतर आपण ऍटमची स्टडी करतो याच्यात. त्याच्यात तसंच आपण मॉलेक्युलची स्टडी करतो बेटा. मॉलिक्युल आता या न्यूक्लियस मध्ये काय काय आलं बेटा, रेडिओ ऍक्टिव्हिटी न्यूक्लियर फेनॉमेना नाही तिथंच आहे. रेडिओ ऍक्टिव्हिटी तू ऐकलेले अल्फा रेज, बीटा रेज, गॅमा रेज, यांचा सुद्धा अल्फा रेज असतील, हे बीटा रेज असतील बेटा, गॅमा रेज असतील, परत त्याच्यासारखे एक्स रेज असतील, यांची सगळ्यांची स्टडी आपण याच्यात करतो. आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे या मॉडर्न फिजिक्सचा कोणता भाग इम्पॉर्टंट असेल बेटा, तर ते सेमी कंडक्टर्स असतील. तू म्हणशील बेटा हे सेमी कंडक्टर्स काय असते, तुझ्या घरामध्ये जे एलईडी टीव्ही, तुझ्याकडे जो मोबाईल आहे बेटा, तुझ्याकडे जो लॅपटॉप आहे, तुझ्या घरातला टीव्ही, तुझ्या घरातले जे भी एलईडी बल्ब्स असतील, सोलार सेल्स असतील, हा सगळा भाग बेटा या सेमी कंडक्टर मधून झालेला आहे. म्हणजे आज तुझ्या बाजूला जे भी दिसतं ना बेटा, ते सगळंच्या सगळं या सेमी कंडक्टर मुळे पॉसिबल झालेलं आहे. ठीक आहे, म्हणून तो सर्व पार्ट आपण कुठं स्टडी करतो, मॉडर्न फिजिक्स मध्ये येतो. ओके, तुला कळालं की हे मॉडर्न फिजिक्स काय भानगड आहे, त्याच्यात आपण काय काय स्टडी करतो. ठीक आहे बेटा, तू म्हणशील मग सर हा पार्ट कुठं टाकला एनसीईआरटीनं. एनसीईआरटीचा जर विचार केला बेटा, तर कोणता पार्ट कुठे पाहायचा आहे, तर तुला असं कळलं की हा पार्ट एनसीईआरटीच्या 12th मध्ये दिलेला आहे बेटा. ठीक आहे, आपल्या स्टेट बोर्डनं मात्र याच्यातला काही भाग 11th मध्ये, काही भाग 12th मध्ये, पण तो कधी ना कधी येणार आहे बेटा, माग पुढे येईल पण येईल असतो. ठीक आहे, तर हे झालं मायक्रोस्कोपिक किंवा मॉडर्न किंवा क्वांटम फिजिक्स. आणि तुझ्या लक्षात आलंय तुला सेव्ह करून ठेवायचंय हा सगळा पार्ट, तुला एनसीईआरटीच्या 12th मध्ये स्टडी करायचा बेटा. ओके, इकडे येऊ आता आपण. मेकॅनिक्स मध्ये काय असतं बेटा, मेकॅनिक्सचा मिनिंगच असतो स्टडी ऑफ मोशन बेटा. ठीक आहे, मग तुला याच्यात काय काय स्टडी करायचंय, तुला कारचं ट्रेनचं मोशन स्टडी करायचं, याच्यातल्या करायच्या त्या सगळ्या बॉडीज कशा आहेत बेटा, ऑब्झर्वेबल आहेत, तू त्यांना पाहू शकणार आहेस बेटा. ऑल दिस बॉडीज आर ऑब्झर्वेबल बॉडीज. मग तुला कारचं मोशन ऑफ कार अलॉंग स्ट्रेट लाईन असलं, स्ट्रेट लाईन असेल बेटा, तर त्याला वन डायमेन्शनल म्हणतात, कारण त्याला डिस्क्राइब करण्यासाठी एकाच ऍक्सिसची गरज असते, सो कॉल्ड वन डायमेन्शनल मोशन. मग तुला आता लिस्ट करून दिलो मी की तू मेकॅनिक्स मध्ये काय काय स्टडी करणार बेटा. एक नंबर, मेकॅनिक्स मध्ये तुला 1D मोशन स्टडी करायचंय. 1D मीन्स काय बेटा, वन डायमेन्शनल मोशन स्टडी करायचंय. याच्यात कोणकोण येणार, मोशन ऑफ कार येईल, मोशन ऑफ बॉल येईल, मोशन ऑफ ट्रेन येईल, हे सगळं याच्यात आलं. पुन्हा दुसरं असतं बेटा 2D मोशन. बेटा आता हे 2D मोशन म्हणजे काय, याला 2D मोशन असं म्हणतो. 2D मोशन मध्ये कोण येतंय, विचार कर बेटा, हा मार्कर आहे, तो असा फेकून दिलास, तो जाताना प्रॉपर या पाथनं जातो आणि खाली येऊन पडतो. असा पाथ गेला की हा काही डिस्टन्स असा जातो, काही डिस्टन्स असा जातो, दोन दोन ऍक्सिसची गरज आहे, म्हणून हे 2D मोशन झालं. म्हणून 2D मोशन मध्ये तुला दोन मोशन स्टडी करायचे. एक असतं बेटा सर्क्युलर मोशन, आणि दुसरं जे मोशन आहे बेटा ते असतंय प्रोजेक्टाईल मोशन. प्रोजेक्टाईल काय असतं मी तुला काल सांगितलंय. प्रोजेक्टाईल काय असतं बेटा, इट इज द एनी ऑब्जेक्ट. असं कोणताही ऑब्जेक्ट की बेटा तू असा एअर मध्ये थ्रो कर, तो ऑब्जेक्ट जर तू थ्रो केलास तर असा पॅराबोलिक पाथ फॉलो करून तो खाली येतो बेटा. मग त्याला दोन दोन ऍक्सेसची गरज आहे, म्हणून प्रोजेक्टाईल मोशन इज अ 2D मोशन. आणखीन बेटा तू याच्यात काय स्टडी करणार, लॉज ऑफ मोशन स्टडी करणार बेटा. लॉज ऑफ मोशन नंतर तू काय काय स्टडी करणार, वर्क असल, पॉवर असल, परत एनर्जी असल, ह्या सगळ्याची स्टडी तुला याच्यामध्ये करायची बेटा. ठीक आहे, चल आणखीन काय काय स्टडी असेल बेटा, तू रोटेशनल मोशन स्टडी करशील बेटा या चॅप्टर मध्ये. रोटेशनल मोशन, रोटेशनल मोशन नंतर परत बेटा काय स्टडी करायचं तुला याच्यात, ग्रॅव्हिटेशन. परत तुला आणखीन स्टडी करायचं याच्यात ऑसिलेशन्स. ऑसिलेशन झाल्याच्या नंतर बेटा तुला काय स्टडी करायचं याच्यात, वेव्ह स्टडी करायच्या. परत तुला आणखीन याच्यात काय असणार आहे बेटा, इलॅस्टिसिटी स्टडी करायची. इलॅस्टिसिटी झाल्याच्या नंतर फ्लुइड मेकॅनिक्स स्टडी करायचंय बेटा. तू म्हणशील सर काय म्हणायला, तर मला काही कळलं ना बेटा. हे फ्लुइड मेकॅनिक्स म्हणजे काय असतंय, लिक्विडचं मोशन आहे बेटा. लिक्विड रेस्टला असेल किंवा मोशनला असेल, बट त्याच्यात सर्व लिक्विडची स्टडी. इलॅस्टिसिटी म्हणजे काय, याच्यात सगळी सॉलिडची स्टडी असते बेटा. एखादं वायर घेतलं बेटा, तू असं ओवळलंस, स्ट्रेच केलंस,
त्याची लेंथ कितीने इंक्रीज होईल काय होईल हे सगळं सांगायचं क्रम हा इलास्टिसिटी करतो. किंवा प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड असं म्हणतात. तुम्ही जर तुमच्या बुक्स मध्ये सापडलं तर हा मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड, हा मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. वेव्स तर तुला कळतातच बेटा, वॉटर सरफेसवरच्या वेव्स आहेत, डिफरंट टाईपच्या वेव्स आहेत, तुला त्या याच्यात स्टडी करायच्या. ऑसिलेशन पण तुला कळतं बेटा, ऑसिलेशन काय असतंय, एखादा बॉब आहे तो असा ऑसिलेट होऊ लागला त्याला ऑसिलेशन म्हणतो आपण, ते ऑसिलेशन सुद्धा तुला स्टडी करायचंय. परत ग्रॅव्हिटेशन तुला कळतं बेटा, कोणता बी ऑब्जेक्ट तू सोडून दिलास की ती बॉडी खाली फॉल होते का ड्यू टू द ग्रॅव्हिटी, ते तुला स्टडी करायचंय. रोटेशनल मोशन तुला समोर आहे बेटा तुझ्या, कुणाला, मोशन ऑफ द फॅन. बघा बेटा आता थोडीशी लाइट गेली पण फॅन फिरायलेला आहे बेटा, ह्या फॅनचं जे मोशन तुम्हाला दिसतं त्याला सुद्धा तुम्ही काय म्हणू शकता, रोटेशनल मोशन म्हणू शकतो. हे वर्क पॉवर एनर्जी तर कळते, लॉज ऑफ मोशन, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन बेटा तू शाळेत स्टडी केलेत पण इलेव्हन्थ मध्ये तुला ते अतिशय डिटेल मध्ये, ठीक आहे. परत हे वरचा तर भाग मी तुला सांगितला, पुन्हा बघ बेटा ह्या हीट अँड थर्मोडायनेमिक्स मध्ये तुला काय काय करायचंय, तू याच्यात विचार करणार व्हॉट इज मीन बाय द टेम्परेचर, टेम्परेचर काय असतं याचा तू विचार करणार. नंतर तू विचार करणार हीट काय असते, पुन्हा परत काय असते तू विचार करणार, हे कंडक्शन काय असते, कंडक्शन झालं हे काय, हीट ट्रान्सफर्स मोड आहे, कॉन्वेक्शन झालं, कंडक्शन कॉन्वेक्शन आणि रेडिएशन हे सगळे हीट ट्रान्सफर्स मोड आहेत बेटा, तू केटीजी स्टडी करणार याच्यात. आता हे रेडिएशन म्हणजे काय असते, कॉन्वेक्शन म्हणजे काय असते आणि कंडक्शन काय, हे सगळेच्या सगळे हीट ट्रान्सफर्स मोड आहेत बेटा. परत तू कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस स्टडी करणार, तू त्याच्यामध्ये पुन्हा बेटा थर्मोडायनामिक्सचे डिफरंट लॉज स्टडी करणार बेटा, ठीक आहे. परत थर्मोडायनामिक्स झाल्याच्या नंतर बेटा तुला याच्यामध्ये काय काय स्टडी करायचं असेल, हे कंडक्शन कॉन्वेक्शन वगैरे हा सगळा भाग, पुन्हा परत कॅलरीमेट्री, कॅलरीमेट्री इज रिलेटेड विथ द हीट हा सगळा भाग तुला याच्यात पाहायचा. परत बेटा हा सेक्शन आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, याच्यात तू काय स्टडी करणार बेटा, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम मध्ये चार्ज ची स्टडी, म्हणजे तुला काय स्टडी करायचे, चार्ज, चार्ज काय स्टडी करणार बेटा, फील्ड अँड पोटेन्शियल चार्ज स्टडी करणार. हे झाल्याच्या नंतर याच्यातले डिफरंट फोर्सेस पाहणार आहेस बेटा, याच्यातल्या फील्ड झाल्या, फोर्स झाले, पोटेन्शियल झालं, हे स्टडी केल्याच्या नंतर बेटा तू याच्यात करंट ची स्टडी करणार. करंट ची स्टडी केलंस की तुला याच्यामध्ये मॅग्नेटिझम स्टडी करायचा आहे. मॅग्नेटिझम, मॅग्नेट तर कळतो बेटा तुला, मॅग्नेटचं काय काम असतं ते. मॅग्नेटिझम झाल्याच्या नंतर तू ई एम आय स्टडी करणार, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, आपल्याला जे लाईट चे आजकाल ट्रान्सफॉर्मर दिसतात बेटा हे सगळे याच्यामुळे तयार झाले. ई एम आय झाला की तू एसी स्टडी करणार, एसी म्हणजे अल्टरनेटिंग करंट. आज आपल्याकडे जी लाईट येते बेटा ती कशी येते, अल्टरनेटिंग करंटच्या फॉर्म मध्ये येते. इतरला जो करंट होता हा कोणता आहे बेटा, डीसी होता, हा डायरेक्ट करंट आणि एसी करंट असे दोन करंट आहेत. परत त्याच्यात तू ई एम डब्ल्यू ची स्टडी करणार बेटा, ई एम डब्ल्यू म्हणजे काय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. आजचं जे बी मॉडर्न कम्युनिकेशन आहे बेटा, मोबाईल असतील, वायरलेस कम्युनिकेशन असेल, हे सगळं कशामुळे, ड्यू टू द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आहे, ठीक आहे. याच्यामध्ये तुला एवढं स्टडी करायचंय. आणि बेटा तू ऑप्टिक्स मध्ये आलास, आता शेवटची ब्रँच या ऑप्टिक्स मध्ये आलास की तुला याच्यात ऑप्टिक्स मध्ये काय स्टडी करायचंय, तर तुला स्टडी करायचंय त्यातलं रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन कळतं तुला, मिरर मध्ये आपल्याला आपली इमेज दिसते, म्हणून या रिफ्लेक्शन मध्ये तुला सगळे मिरर स्टडी करायचे. पुन्हा तुला स्टडी करायचंय रिफ्रॅक्शन, रिफ्रॅक्शन काय असतंय तुला माहिती, रिफ्रॅक्शन मध्ये कोण कोण येतात बेटा, हे डिफरंट लेन्सेस तू स्टडी करणार, याच्यात प्रिझम ची स्टडी करणार, हा सगळा भाग याच्यामध्ये येईल तुला. रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन झालं, परत आणखीन तुला लाईट मधले हे रेनबो कसा तयार होत आहे, परत डिस्पर्शन ऑफ लाईट काय, सगळ्यांची याची स्टडी करणार बेटा तू याच्यात. हे रेनबो असल, परत काय काय असतं, डायफ्रॅक्शन असल, डायफ्रॅक्शन, पुन्हा परत बेटा याच्यात तुला इंटरफरन्स स्टडी करायचा आहे, इंटरफरन्स असल, परत पोलरायझेशन असल, ह्या लाईटच्या डिफरंट फेनॉमिनन. पुन्हा ह्याच्यामध्ये तुला डिफरंट लाईटचे इन्स्ट्रुमेंट तू बघितलेले, आपल्याकडे मायक्रोस्कोप असतो, टेलिस्कोप असतो, हे जे सगळे डिव्हाइसेस आहेत बेटा लाईट वरती चालणारे. मायक्रोस्कोप आपण स्मॉल ऑब्जेक्ट ऑब्झर्व करायला वापरतो, आणि टेलिस्कोप हे दुसरे लांबचे दूरचे प्लॅनेट स्टडी करण्यासाठी याचा वापर करतो. तर बेटा अशा प्रकारे तुला फिजिक्स मध्ये एवढा सिलेबस 2 वर्षात स्टडी करायचा आहे. मग आता तुला मी सांगितलंय की हा भाग कुठे आहे बेटा, 12th मध्ये, आणि हे दोन्ही जे भाग आहेत बेटा हे सुद्धा दोन्ही 12th मध्ये.
मग 12 चा सिलेबस तुला कळाला एनसीईआरटी ने कसा तयार केलाय. क्लासिकल फिजिक्स मधला अर्धा भाग आणि संपूर्ण मॉडर्न फिजिक्स हे दोन्ही मिळून काय 12th आहे बेटा. आणि हा जो ओल्ड फिजिक्स आहे हे सगळं 11th मध्ये बेटा. बेटा आता तुला स्कोप ऑफ फिजिक्स कळालाय, तो आता विचार करायला असेल सर मग 12th फार मोठी का, तसं नाही बेटा. हे ओल्ड फिजिक्स जरी असलं तरी ह्याची खूप डेव्हलपमेंट झालेली पूर्वी. आपण आता जे जास्तीत जास्त ओल्ड फिजिक्सच यूज करतो बेटा आणखी सुद्धा. म्हणून 12वीच्या तुलनेत एनसीईआरटीच्या 12च्या कंपॅरिझन मध्ये 11चा सिलेबस खूप मोठा आहे बेटा. हे जे ओल्ड फिजिक्स आहे हे खूप आहे मोठं. म्हणून तुला कळालं असेल ओल्ड अर्ध फिजिक्स 12वी टाकले, खरं तर काय करायला पाहिजे होतं ओल्ड 11th मध्ये मॉडर्न 12th मध्ये. पण यांनी तसं केलं नाही बेटा. का तसं केलं नाही, कारण ओल्ड फिजिक्सची रेंज फार मोठी. मग ओल्ड मधला जवळपास अर्धा भाग त्यांनी 12th मध्ये टाकलाय आणि मॉडर्न फिजिक्स कंप्लीट कुठे बेटा 12th मध्ये. पण मी कुणाबद्दल बोललो बेटा, एंटायर अबाउट द एनसीईआरटी. त्यांच्याबद्दल का बोलायला बेटा, आपल्याला जेई आणि नीट सारख्या एक्झाम्स कुठं होतात सगळ्या एनसीईआरटीच्या सिलेबस मध्ये. मग तुम्ही म्हणता सर आम्ही तर सीईटी वाले मॅथ ग्रुप वाले, आम्ही काय करायचं बेटा. तुमच्यासाठी तर खूप चांगलं काम आहे, तुम्ही यांच्यासाठीच सिलेबस केला तर तुमची तर युग अशीच प्रिपरेशन तयार होणार आहे लक्षात घ्यायचं. म्हणून हा झाला स्कोप ऑफ द फिजिक्स. मग बेटा तुला याचा आता स्क्रीनशॉट तयार ठेवायचा आहे, लेक्चर झालं की हे सगळं लिहून काढायचं तुला व्यवस्थित. मग तुला एकदा हे कळालं की तुझ्या लक्षात येईल ज्यावेळेस एनसीईआरटीचा आता फर्स्ट टॉपिक येईल बेटा तो याच्यातला असेल. याच्यातून आपण सुरू करणार असं या क्रमानं जाणार आणि तुला पुढच्या वर्षी कळल की बरोबर हा आपला शेवटचा चॅप्टर असेल, ठीक आहे. म्हणून एनसीईआरटीनं फार विचार करून सिलेबसचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. कसं केलंय ते तुझ्या लक्षात आलं. मग आता बेटा तुला फिजिक्स आज थोडं समजलंय. फिजिक्स मध्ये तू जाणार आहेस, पहिलं पाऊल ठेवणार आहेस, तर तुझ्या लक्षात आलंय की फिजिक्सचं कन्स्ट्रक्शन कसं आहे. ओल्ड फिजिक्स अँड मॉडर्न फिजिक्स अशा दोन भागामध्ये फिजिक्स केलं बेटा. म्हणून हे तुला चांगल्या प्रकारे तयार करायचं आहे, ठीक आहे. हा सर्व स्क्रीनशॉट तू तयार ठेव आणि पूर्ण भाग लिहायचा प्रयत्न करायचा आहे बेटा तुला, ठीक आहे. हा झाला स्कोप ऑफ द फिजिक्स. चला बेटा आता तुमच्या लक्षात आलं की फिजिक्सचा स्कोप काय, आपल्याला काय काय स्टडी करायचंय 11th आणि 12th मध्ये. आता बघायचं बेटा आपल्याला एक्साइटमेंट ऑफ फिजिक्स काय. बेटा मी तुम्हाला ऍक्च्युअली सांगितलेलं की नीट साठी या चॅप्टरचं वेटेज किती बेटा 0 आहे. फक्त आपण हा चॅप्टर याच्यासाठी स्टडी करतो बेटा की आपल्याला फिजिक्सला समजून घ्यायचं आहे की फिजिक्सचे प्रिन्सिपल काय आहेत, सिलेबस काय, फिजिक्सचं काय म्हणणं आहे, ते कसं काम करते, ह्या सगळ्या गोष्टी बघायच्यात बेटा, ठीक आहे. तर मग बघा एक्साइटमेंट ऑफ फिजिक्स म्हणजे काय, की फिजिक्स आपल्याला का स्टडी करावं असं वाटतं, असं काय विशेष आहे फिजिक्स मध्ये. जसं बेटा आता एक्साइटमेंटचा मी एक बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. आपण सर्व लोकांनी बाहुबली 1 पिक्चर पाहिला होता बेटा. ती फिल्म पाहिल्याच्या नंतर बाहुबली 2 ची बेटा आपण जवळपास 18 महिने वाट पाहिली. मग आपल्यामध्ये जी एक्साइटमेंट होती, कोणती एक्साइटमेंट होती, कटप्पानं बाहुबलीला का मारलं बेटा. ही जी एक्साइटमेंट आहे ही कशासाठी होती, कारण तो पिक्चर बरोबर तसा संपवला होता. लास्ट एंडला हिरोचा एंड केला बेटा त्यांनी आणि आपल्याला त्यांनी एक्साइट केलं की आता तुम्ही करा विचार की बाहुबलीला का मारलं असेल. तसं बेटा फिजिक्स मध्ये असं का आहे की आपली एक्साइटमेंट ज्याच्यामुळे वाढावी, आपल्याला जास्त एक्साइट व्हावं आपण कशासाठी, की नाही मला आता फिजिक्स स्टडी करायचंय, नाही मला फिजिक्सचा अभ्यास करायचा आहे. मग त्यांचं एनसीईआरटी असं सांगते आपल्याला किंवा फिजिक्स मध्ये एक्साइटमेंट काय, का फिजिक्स स्टडी करावं, लेकरांना असं का वाटतं की आपण फिजिक्स मध्ये जायला पाहिजे. तर ते एक्साइटमेंट आता आपल्याला एक्सप्लेन करायचे बेटा की एक्साइटमेंट काय काय फिजिक्स मधली. बघा पहिल्यांदा तर काय फिजिक्सची जी काम करण्याची पद्धत आहे का बेटा, त्याच्यामुळे फिजिक्स मध्ये एक्साइटमेंट आलेली कशी ती बघा. आता फिजिक्स कसं काम करतं बेटा, ह्या 4 स्टेप लक्षात ठेवा. फिजिक्स मध्ये नेहमी जे बी फिजिसिस्ट असतील, जे शिकणारे लोक असतील, कोणीही असू द्या, फिजिक्स मध्ये 4 स्टेप मध्ये काम केलं जातं बेटा. कसं, पहिल्या स्टेपला फिजिक्स मध्ये आपण काय करतो फक्त बेटा ऑब्झर्वेशन करतो, लक्षात घ्यायचं. इमॅजिन करा आपलं सुरुवातीचं सायन्स बिलकुल डेव्हलप नव्हतं, आपल्याला बिलकुल नॉलेज नव्हतं, कशाचं, दिवस कसे होतात, रात्र कसे होतात, बिलकुल काहीच माहिती नव्हतं बेटा. मग काय केलं असेल, आपला जो बी पूर्वज असेल, जो बी वंशज असेल पूर्वीचा बेटा, त्यानं काय केलं असेल आपल्याला करताना, तर असं ऑब्झर्वेशन केलं असेल की बघूयात आज अंधार का पडला, तर तो त्यानं ऑब्झर्व केला. मग त्याला काही दिवसानं त्यानं पुन्हा 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 ऑब्झर्वेशन केले आणि त्याला कळालं की काही वेळ उजेड राहतो, काही वेळ अंधार राहतो. म्हणजे दिवस आणि रात्र काय ते त्याच्या लक्षात आलं, कसं, ऑब्झर्वेशन.
आता मानवाचा स्वभावच आहे तो बेटा, तो सराउंडिंगला नेहमी ऑब्झर्व करायला असतो की आपल्या बाजूला काय घडतंय. मग फिजिक्स मध्ये कशी स्टडी केली जाते, आधी ऑब्झर्वेशन केले जाते, जे काय ही डेली फेनॉमिना, ह्या जे बी डेली फेनॉमिना आहेत बेटा त्यांना स्टडी ऑब्झर्व करतो आपण. रोज घडणाऱ्या घटना त्याला ऑब्झर्व केलं जातं, ठीक आहे. मग आपण रोज रोज पाहतो आणि आपण ऑब्झर्व करतो, ऑब्झर्व करून काहीतरी आपण याच्यापासून अझम्पशन्स तयार करतो बेटा, अझम्पशन्स किंवा ज्याला आपण पॉस्टुलेट्स असं म्हणतो. मग आपण काय करतो की समजा एखाद्यानं पहिले आपल्या जो कोणी पूर्वज होता त्यानं ऑब्झर्व केलं, बरोबर 12 तास रात्र असते, 12 तासाचा दिवस असतो, तो त्यानं खूप दिवस ऑब्झर्व केला बेटा. मग ते आता ऑब्झर्व केलं त्याला असं वाटलं की 12 तासाची रात्र आणि 12 तासाचा दिवस असते, बट बेटा त्यानं खरं मानलं का? नाही. मानवाला बाकी पशुमधून बाजूला काढणारी गोष्टची की माणसानं जे बघितलं त्याच्यावर विश्वास ठेवला नाही बेटा, त्याला व्हेरीफाय करायचा प्रयत्न केला. मग खरंच 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र असते का हे पाहण्यासाठी माणसानं काय केलं असेल की त्यानं पूर्ण वर्षभर, कमीत कमी पूर्ण वर्षभर त्यानं डेचा ड्युरेशन आणि नाईटचा ड्युरेशन मेजर करायला सुरुवात केली. म्हणजे काय केलं बेटा, त्यानं व्हेरिफिकेशन करायचा प्रयत्न केला की आपण जे ऑब्झर्व केलं, आपण जे विचार केलं ते बरोबर आहे का, याचं व्हेरिफिकेशन करायचं ठरवलं. आणि त्याच्यासाठी त्यानं काय केलंय, कंडक्टिंग एक्सपेरिमेंट, त्यानं एक्सपेरिमेंट करायला सुरुवात केली बेटा. आता तू म्हणशील एक्सपेरिमेंट कसा केला, काय केलं त्यानं, एक वर्ष डोळ्यासमोर ठेवलं आणि त्याने रोज बघितलं किती वेळ अंधार होता, किती वेळ उजेड होता. जेवढा वेळ अंधार होता बेटा ती रात्र होती, जेवढा वेळ उजेड होता तो दिवस होता. मग हे एक्सपेरिमेंट त्यानं वर्षभर केला आणि वर्षभर एक्सपेरिमेंट करून त्याला असं कळालं की वर्षभरात समान वेळ रात्र आणि समान वेळ दिवस नसतो, हे रात्रीचा आणि दिवसाचा ड्युरेशन चेंज होत जातो. मग त्यानं हे एक्सपेरिमेंट केला बेटा आणि एक्सपेरिमेंट वरून त्यानं काय केलं, कन्क्लुजन काढलं बेटा. काय कन्क्लुजन काढलं, की वर्षभरासाठी डेचा आणि नाईटचा ड्युरेशन सेम नसतो. मग हे कन्क्लुजन काढलं त्यानं. मग कन्क्लुजन काढलं की मग त्यानं काय करायला सुरुवात केली बेटा, हे कन्क्लुजन काढलं म्हणजे याचे त्यानं पुन्हा ऍप्लिकेशन तयार केले. काय ऍप्लिकेशन तयार केले असतील बेटा, त्याच्या लक्षात आलं वर्षभरात दिवस रात्र समान नसते, मनानं ऋतू चेंज होतात. मग त्यानं तयारी करायला सुरुवात केली. नंतर कशी, हिवाळ्यात आपली वेगळी तयारी असावी, उन्हाळ्यात वेगळी असावी, पावसाळ्यात वेगळी असावी, ऋतूनुसार स्वतःला त्याने ऍडजस्ट करायचं ठरवलं. हे त्याचे ऍप्लिकेशन तयार झाले बेटा, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर त्यानं काय केलं, फिजिक्स मध्ये पुढची जी महत्वाची स्टेप असते बेटा ही महत्वाची, याच्यामुळे एक्साइटमेंट आहे. प्रेडिक्शन ऑफ फ्युचर हे अत्यंत महत्वाचं बेटा. काय प्रेडिक्शन ऑफ फ्युचर, म्हणजे माणसानं काय केलं बेटा, अगोदर ऑब्झर्वेशन करायला सुरुवात केली, डेली फेनॉमिना त्यांना ऑब्झर्व केल्या, त्या ऑब्झर्व करून मनात काहीतरी अज्यूम केलं, गृहित धरलं, ते गृहित धरलेलं खरंय का पाहिला. नंतर दुसऱ्या स्टेपला त्यानं काय करायला सुरुवात केली, व्हेरिफिकेशन. आणि एखाद्या गोष्टीचं व्हेरिफिकेशन करायचं तर तुम्हाला काय करावं लागतं, एक्सपेरिमेंट कंडक्ट करावं लागतं बेटा, एक्झॅक्टली. आणि हे एक्सपेरिमेंट त्यानं करायला सुरुवात केली. एक्सपेरिमेंट नंतर त्यानं काहीतरी कन्क्लुजन काढलं, त्याच्यावरून त्यानं त्याचे ऍप्लिकेशन तयार केले. आणि ऍप्लिकेशन एकदा तयार झाले की या सगळ्याचा वापर करून बेटा माणसानं काय केलं, प्रिडिक्शन ऑफ फ्युचर. म्हणजे बघा, फिजिक्स जर तुम्ही स्टडी करत गेलात बेटा तर तुम्ही या 4 स्टेपनं स्टडी करता. आणि हा जो मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे का बेटा, ह्या पॉइंटमुळे, या प्रिडिक्शन ऑफ फ्युचरमुळे फिजिक्समध्ये एक्साइटमेंट आहे. म्हणजे तुम्हाला एक्साइटमेंट ऑफ फिजिक्स हा हे आर्टिकल एक्सप्लेन करायचं असेल तर तुम्हाला आधी सांगावं लागेल काय, फिजिक्स वर्क्स इन फॉलोइंग 4 स्टेप्स. ह्या स्टेपनं वर्क केलं जातं. काय, सुरुवातीला ऑब्झर्वेशन केलं जातं. इनिशियली वी ऑब्झर्व सम नॅचरल फेनॉमिनॉन, देन वी मेक सम अझम्पशन्स अँड वी व्हेरीफाय दिस अझम्पशन्स बाय कंडक्टिंग द एक्सपेरिमेंट. काहीतरी एक्सपेरिमेंट करतो बेटा आपण, आणि ते एक्सपेरिमेंट करून आपण जे अज्युम केलं ते करेक्ट आहे का ते आपण व्हेरीफाय करतो. व्हेरीफाय करणं म्हणजे करेक्ट आहे का ते चेक करतो, आणि ते काय जे असेल त्याचं कन्क्लुजन काढतो. चूक असेल तर चूक, बरोबर असेल तर बरोबर, पुन्हा आपण नवीन एक्सपेरिमेंट करतो बेटा, ठीक आहे. आणि शेवटी जर बरोबर आलं तर आपण प्रिडिक्शन ऑफ फ्युचर म्हणतो. जसं आज काय 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 शरीर येतंय आजकाल, हे चांगल्या चांगल्या गाड्या बाजारामध्ये येतात, कुणी जास्त मायलेजचे आणतं, कुणी जास्त स्पीडचे आणतं. ह्या गाड्या सर्व तयार केल्या बेटा, पण कंपन्या कुठं थांबल्यात आता आज, की आम्हाला फ्युचर मध्ये हवेतून जाणारी कार तयार करायची. म्हणजे प्रिडिक्शन ऑफ फ्युचर त्यांनी आताच केलंय की आम्ही पुढच्या 20 वर्षात, 30 वर्षात, 10 वर्षात हवेतून जाऊ शकणारी आम्ही कार तयार करणार बेटा. मग जी फिजिक्स मधली जी एक्साइटमेंट आहे का, ती या पॉइंटमुळे बेटा,
की फिजिक्स हे फ्युचरला प्रेडिक्ट करतं बेटा. फार पूर्वी सांगितलं होतं कुणीतरी 2012 ला जगबुडी होईल, पुन्हा 20 वर गेली, आता आणखीन पुढे गेली बेटा. हे कशामुळे शक्य आहे? फक्त फिजिक्समुळं. ते काउंट करायचे बेटा की अर्थचं टेम्परेचर किती, काही दिवसांनी किती होईल, मग एवढं टेम्परेचर झाल्यास माणूस कसा राहील, वर राहू शकणार नाही. टेम्परेचर इन्क्रीज झालं की मग ते लावारस बाहेर येईल, भूकंप होईल, आणखीन दुसऱ्या काहीतरी गोष्टी होतील आणि डिस्ट्रॉय होऊन जाईल अर्थ. म्हणून हे जे प्रिडिक्शन आहे का, हे फिजिक्सला मोठं करतं बेटा. फिजिक्सची जी रेंज वाढली, फिजिक्सचं जे इम्पॉर्टन्स वाढलंय, ते सगळं या एका पॉईंटमुळे वाढलं. कोणत्या? प्रिडिक्शन ऑफ द फ्युचर. युजिंग द फिजिक्स ऑर बाय स्टडिंग द फिजिक्स वी कॅन प्रिडिक्ट आवर फ्युचर. आपलं भविष्य आपण पाहू शकतो बेटा. आता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की नीटला तर हा टॉपिक नाही, तुम्ही मला कोणी विचारणार नाही राईट अ नोट ऑन एक्साइटमेंट ऑफ फिजिक्स. पण तुम्हाला माहीत असावं की फिजिक्समध्ये एक्साइटमेंट काय, आणि मी जो मॅटर देलो बेटा हा तुम्हाला कुठं मिळणार नाही लक्षात घ्या. म्हणून हा तुम्ही व्यवस्थित नोट करून ठेवायचा. हे जे आहे ऑब्झर्वेशन्स, व्हेरिफिकेशन्स, कन्क्लुजन्स, प्रिडिक्शन ऑफ द फ्युचर, या पॉईंटमुळे फिजिक्समध्ये एक्साइटमेंट आलेली. ठीक आहे, चला बेटा आता एक छोटासा 2 मिनिटाचा पॉईंट, तो पण आपण एनसीईआरटी मधला सोडायचा नाही. एकतर हा चॅप्टर नाही केला तरी तुमचं काही नुकसान नाही बेटा, पण आपल्याला खास फिजिक्स कळायलंय. फिजिक्सचा सिलेबस काय, फिजिक्स कसं काम करतंय, त्याचे प्रिन्सिपल काय, त्याच्यात एक्साइटमेंट काय, आता जो आपल्याला पॉइंट स्टडी करायचा बेटा शेवटचा, तो पाहायचा आहे फिजिक्स अँड टेक्नॉलॉजी याचा काय रिलेशन आहे. आता हे तर कुणाला सांगायची गरज नाही. जेवढी बी आपली टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली बेटा, ही कम्प्लीट टेक्नॉलॉजी कुणामुळे डेव्हलप झाली, तर फिजिक्समुळे डेव्हलप झाली बेटा. ठीक आहे, मग आपल्याला बघायचंय फिजिक्स आणि टेक्नॉलॉजी याच्यात काय रिलेशन बेटा. असं म्हणतात फिजिक्स अँड टेक्नॉलॉजी आर फादर ऑफ इच अदर. ते एकमेकाचे वडील आहेत बेटा. म्हणजे काय? ते एकमेकांना तयार करतात बेटा. कसं तयार करतात बघा. फिजिक्समुळे टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली आणि टेक्नॉलॉजीमुळे पुन्हा फिजिक्स डेव्हलप झालं. म्हणून तुम्हाला एका शब्दात जर सांगायची व्हॉट इज द रिलेशन बिटवीन फिजिक्स अँड टेक्नॉलॉजी, तर बेटा आपण असं सांगू शकतो फिजिक्स अँड टेक्नॉलॉजी आर फादर ऑफ इच अदर. ते एकमेकांना तयार करतात बेटा. कसं करतात बघा, एक साधं एक्झाम्पल आहे. इमॅजिन करा, सुरुवातीला फिजिक्सची स्टडी करायला सुरुवात केली, मग फिजिक्स मध्ये बेटा काय काय आले, सेमी कंडक्टर्स आले. मग सेमी कंडक्टर्सचा फिजिक्स मध्ये स्टडी करायला सुरुवात केली, तर या सेमी कंडक्टर्स मुळे बेटा काय कळाले आपल्याला, डिफरंट टाईपचे डायड्स मिळाले. कसे डायड्स असेल, हे एलईडी असेल, आणखीन काहीतरी असेल. मग फिजिक्सनं काय केलं, सेमी कंडक्टरची स्टडी केली, आणि सेमी कंडक्टर स्टडी केल्यामुळे आपल्याला सिलिकॉनच्या ज्या बी चिप्स होत्या सुरुवातीला बेटा, त्या चिप पासून डायड झाले, नंतर मॉडिफिकेशन करत डायड झाले, नंतर एलईडी झाले. एलईडी झाल्यानंतर बेटा इथंच थांबले नाही, तर काय, याच्यामध्ये मोबाईल आला, नंतर परत काय, लॅपटॉप आला. ह्या सगळ्या गोष्टी बेटा कशामुळे आल्या, फिजिक्समुळे आल्या. लक्षात घ्या, तुम्ही फिजिक्स स्टडी करायला सुरुवात केलं, फिजिक्स मधले सेमीकंडक्टर स्टडी केले, सेमीकंडक्टर तुम्हाला एवढे इन्स्ट्रुमेंट्स दिले बेटा. म्हणजे बघा, ही जी टेक्नॉलॉजी आजची जी बी डेव्हलप झाली, आपल्या घरामध्ये दिसणारा एलईडी टीव्ही असेल, एलईडी बल्ब असेल, बरंच काय काय बेटा, सोलार सेल असतील, ह्या सगळ्या सेमीकंडक्टरच्या स्टडीमुळे आल्या. ठीक आहे, म्हणजे काय झालं, फिजिक्समुळे टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली बेटा. आता ह्याच्या अपोजिट विचार कसं, इथं जी टेक्नॉलॉजी होती बेटा, या टेक्नॉलॉजीला फिजिक्सनं डेव्हलप केलं, फिजिक्सनं चांगलं केलं. मग आता विचार करा बेटा, तुम्ही काय केलं, आता टेक्नॉलॉजीनं फिजिक्सला कसं डेव्हलप केलं, उलटा विचार करू आपण. बघा बेटा, तुम्हाला माहिती सुरुवातीला जे आले ते कोण आले, स्टीम इंजिन आले बेटा. ठीक आहे, स्टीम इंजिन आले की लोकांना त्याचे ड्रॉबॅक्स कळाले स्टीम इंजिनचे काहीतरी. मग स्टीम इंजिन मुळे, स्टीम इंजिन मध्ये आपल्याला करेक्शन्स करायचे. सुरुवातीला जे पहिलं इंजिन आलं होतं स्टीमचं, वाफेवर चालणारं बेटा, त्याच्यात करेक्शन करायचे, म्हणून लोकांनी फिजिक्सला स्टडी करायला सुरुवात केली बेटा. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय, जी टेक्नॉलॉजी तुमची तयार झाली, त्या टेक्नॉलॉजीमुळे तुम्हाला फिजिक्स आणखीन स्टडी करावं असं वाटलं, मग तुम्ही लोकांनी पुन्हा फिजिक्सला स्टडी करायला सुरुवात केलं, आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही थर्मोडायनॅमिक्स स्टडी करायला सुरुवात केलं बेटा. थर्मोडायनॅमिक्स काय, ह्याच्यात हीटची स्टडी केली जाते, लक्षात ठेवायचं. मग तुम्ही थर्मोडायनॅमिक्स स्टडी करायला सुरुवात केला बेटा, की थर्मोडायनॅमिक्स पासून तुम्हाला स्टीम इंजिनच्या ऐवजी कोणते इंजिन आणायला सुरुवात केली, तुम्ही हीट इंजिन आणले, रेफ्रिजरेटर्स आणले, आणि ह्या हीट इंजिनचा नंतर तुम्ही कोणते डिझेल इंजिन आणले बेटा. मग आजकाल बाजारात गाड्यांमध्ये जे बी इंजिन्स आहेत, ते इंजिन्स कशामुळे येतं, या हीट इंजिन्समुळे आहेत. मग हीट इंजिन्स कुठून आले, थर्मोडायनॅमिक्स पासून. आणि थर्मोडायनॅमिक्स का आला बेटा, कारण तुम्ही फिजिक्सला स्टडी केलं.
मग नीट लक्षात घ्या, ही जर टेक्नॉलॉजी आली नसती सुरुवातीला कोणती स्टीम इंजिनची, तर तुम्ही अशी डेअरिंग केली नसती की चला आणखीन आपल्याला फिजिक्स स्टडी करायचं आहे. म्हणून असं म्हणतात, कधी फिजिक्स ने टेक्नॉलॉजीला डेव्हलप करतो तर कधी टेक्नॉलॉजी फिजिक्सला डेव्हलप करते बेटा. म्हणून तुम्हाला आता हे कुठल्याही परीक्षेत लिहून दाखवायचं नाही बेटा, फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला फिजिक्सचा अप्रोच कसा आहे बेटा. ठीक आहे, म्हणजे प्युअर बॅट्समन वेगळाच असतो बेटा, प्युअर बॉलर वेगळाच असतो, तो स्वतःची स्ट्रॅटर्जी तयार करतो. त्या टाईपनं आपल्याला फक्त स्ट्रॅटर्जी तयार करायची की फिजिक्स तयार करत असताना मला कसं तयार व्हायचंय, फिजिक्सचं मेन एम काय, मेन इंटेन्शन काय, हे सगळे इंटेन्शन आपल्या लक्षात यावे म्हणून हा टॉपिक आपण स्टडी करायला बेटा. मी पुन्हा पुन्हा अंडरलाईन करायलोय, या टॉपिकचं वेटेज नीट साठी किती बेटा, 0 आहे. म्हणून 0 असलो तरी आपण स्टडी करायला लक्षात घ्या. म्हणून याला फिजिक्स अँड टेक्नॉलॉजी काय रिलेशन आहे, तर तुम्ही एका वळीत नोट करून ठेवा, फिजिक्स अँड टेक्नॉलॉजी आर फादर ऑफ इच अदर, दे मेक इच अदर, दे प्रिपेअर इच अदर, दे मॉडिफाय इच अदर, ते एकमेकाला तयार करतात, मॉडिफाय करतात, आणि हे मॉडिफिकेशन कंटिन्युअसली चालत राहतं बेटा. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट द फिजिक्स अँड टेक्नॉलॉजी. मग बेटा बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय कव्हर केलंय, एक स्कोप ऑफ फिजिक्स, त्याच्यात आपण फिजिक्सच्या डिफरंट ब्रँचेस पाहिल्या, डिफरंट काय जे पार्ट्स पाहिले त्याचे, नंतर आपण बघितलं एक्साइटमेंट इन फिजिक्स काय का, तर फिजिक्सची काम करायची पद्धत आपण सांगितली, आधी आपण ऑब्झर्वेशन करतो, पुन्हा त्याच्या व्हेरिफिकेशनला एक्सपेरिमेंट करतो, त्याचे कन्क्लुजन काढून ऍप्लिकेशन तयार करतो, आणि एकदा ऍप्लिकेशन तयार झाली की आपण वी प्रिडिक्ट आवर फ्युचर बेटा, आपण आपल्या फ्युचरला प्रिडिक्ट करायला सुरुवात करतो, फ्युचर सांगायला सुरुवात करतो. म्हणून फिजिक्स मध्ये एक्साइटमेंट आहे. आणि लास्टला आपण स्टडी केलं व्हॉट इज द रिलेशन बिटवीन फिजिक्स अँड टेक्नॉलॉजी, तर काय रिलेशन आहे बेटा, फिजिक्स अँड टेक्नॉलॉजी आर फादर ऑफ इच अदर, ते एकमेकाचे फादर आहेत बेटा, एकमेकाला तयार करतात आणि मॉडिफाय करतात, लक्षात घ्यायचं. तर बेटा अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच भाग पाहणार आहे, पण व्हिडिओच्या शेवटी पुन्हा तेच, रोजचा भाग वहीमध्ये व्यवस्थित लिहा, वहीमध्ये व्यवस्थित लिहिला तर तुम्हाला कळल, आणि नाही लिहिल्या नोट्स तर फिजिक्स तुमचं असंच वायाला जाईल बेटा. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही ऍप डाउनलोड करा, बॅचमध्ये ऍड व्हा, कारण आपल्याला लवकरच ऑनलाईन एक्झाम स्टार्ट करायच्या. तुम्ही जर माझ्या ऍपमध्ये नसताल बेटा तर तुम्हाला त्या ऑनलाईन एक्झाम्स देता येणार नाही. म्हणून सर्वांनी ऍप डाउनलोड करायचंय आणि ऑनलाईन एक्झामसाठी तयार व्हायचंय. हा टॉपिक संपला की बेटा आपण पहिली ऑनलाईन टेस्ट घेणार आहे, आणि तुम्ही म्हणता सर हा टॉपिक कधी संपतो, तर पुढच्या 2 व्हिडिओमध्ये हा आपला टॉपिक संपून जातो बेटा. हा ऍक्च्युली टॉपिक नाहीये, तुम्हाला कळालंय, हे फक्त इंट्रोडक्शन टू द फिजिक्स आहे बेटा. कोणी कोणी तर या टॉपिकला शिकवत पण नाहीत, डायरेक्ट युनिट अँड मेजरमेंट कडे जातात बेटा. पण मेन सिलेबसला लागण्यापूर्वी या चॅप्टरनं तुमचे एम्स क्लिअर केलेत बेटा, की आपल्याला काय काय करायचं फिजिक्समध्ये, ते म्हणून हा टॉपिक इम्पॉर्टंट होता. तर ठीक आहे बेटा, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, तो असाइनमेंट तयार कर आणि शक्य झालं तर मला व्हॉट्सअपवरती सेंड कर बेटा. ठीक आहे, शक्य झालं तर म्हणण्यापेक्षा सेंडच कर बेटा, तरच तुझा अभ्यास आहे, अदरवाईज तुझा अभ्यास होणार नाही. तर आज आपण इथं थांबू बेटा.